नमस्कार, मी सचिन मोरे। आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी। पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या। माणुसकीला कायमाफ असणाऱ्या मणिपूर घटनेचे तीव्र पडसाद आज नवी मुंबईमध्ये उमटलेत। वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात विविध महिला संघटना, समविचारी पक्ष आणि संघटनांनी एकत्रित येत मणिपूरच्या घटनेच्या निषेधार्थ निदर्शन आंदोलन केलंय। कुकी आदिवासी महिलांना निवस्त्र करून त्यांची धिंड काढणाऱ्या नराधमांना तात्काळ फाशी शिक्षा द्यावी, तसेच तेथील मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशा जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली आहे। अशा या आंदोलनात रिपब्लिकन सेना, नवी मुंबई घर हक्क संघर्ष समिती, स्त्री मुक्ती संघटना, महाराष्ट्र महिला परिषद, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले अलर्ट इंडिया, चेतना फाउंडेशन, नवी मुंबई स्वयंसेवी समन्वय संस्था, रमाईच्या लेकी महिला विकास मंडळ, कामगार एकता युनियन, महाराष्ट्र हॉकर्स युनियन, बीएसआर, बहुजन प्रेरणा, सामाजिक संस्था, टाउन लायब्ररी, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महिला अत्याचार विरोधी मंच आदी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। मणिपूरमध्ये कमीत कमी या चार महिन्यापासून हे जे चाललेलं आहे जंगल राज, त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे। आज मणिपूरमध्ये महिलांना नग्न करून धिंड काढली जात आहे। आज एक महिला नरे, आज आपण इथं गाईची सेवा करतो आणि बाईची सेवा बाईचं संरक्षण करू शकत नाही। आपला इथला मनुवाद सरकार गाईला संरक्षण देतो आणि महिलेला संरक्षण देत नाही, हे चुकीचं आहे। कारण या देशामध्ये लोकशाही आहे, संविधान आहेत, महिलांना 50% आरक्षण आहे। आज महिलांवर अन्याय अत्याचार होत आहे, ते महिलांवरचे होणारे अन्याय अत्याचार थांबायला पाहिजे। या भाजप सरकारमध्ये, या मोदी सरकारमध्ये सर्वात जास्त महिलांवर अन्याय अत्याचार व्हायला लागले। पूर त्याच्या विरोधात उभारलेलं आहे, त्या ठिकाणी मनुवाद उसळलेला आहे, त्या कुठेतरी आदिवासी लोकांवर अन्याय अत्याचार होत आहे। म्हणून त्या मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, भाजपा सरकारने राजीनामा द्यायला पाहिजे, मोदी सरकारने राजीनामा द्यायला पाहिजे। कारण हे मणिपूरची घटना ही दुर्दैवी घटना आहे। आजपासूनच नाही तर बऱ्याच दिवसापासून ही घटना चाललेली आहे। त्या ठिकाणी इंटरनेट बंद केलेलं आहे, लोकांचे 3 महिन्यापासून लोकांच्या मणिपूरमध्ये काय चाललंय ते माहिती होत नाही। तरी सुद्धा आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये 2 महिन्यानंतर या महिलांना जो अन्याय अत्याचार झालेला आहे, त्या आरोपीवर त्यांना फाशीची शिक्षा द्यायला रिपब्लिकन सेना, नवी मुंबई व इतर स्त्री मुक्ती संघटना व सर्व महिला संघटनांनी मिळून आज या ठिकाणी निषेध सभा घेतलेली आहे। आम्ही या ठिकाणी निषेध मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। इथे घर हक्क संघर्ष समितीच नाही तर अनेक संघटना इथं आजच्या ह्या निदर्शनाला सामील झालेल्या आहे। कारण या महिलावरचे जे अत्याचार चाललेले आणि ज्या जातीवादाने मणिपूरमध्ये नंगानाच घातला आहे, त्याचा आम्ही इथे त्या मणिपूर सरकारने राजीनामा द्यावा, मोदी सरकार त्याला पाठीशी घालत आहे आणि जोपर्यंत मणिपूर सरकार राजीनामा देत नाही तोपर्यंत संपूर्ण देशामध्ये लोक याचा निश्चितपणे नाशिक असो, नागपूर असो, जळगाव असो, सगळीकडून त्याचा निषेध केला जातो आहे। आणि हा घर आकर्षण फक्त घराच्याच प्रश्नावर लढत नाही, हे जनतेचे आम प्रश्न आहे। त्या जातीवादाचा सामना घरात झोपडपट्ट्यात राहणाऱ्या लोकांनाही करावा लागतो आणि म्हणून झोपडपट्ट्यातली बहुत सारी जनता, बऱ्याच महिला संघटना इथं आलेल्या आहे। मणिपूर सरकारने राजीनामा द्यायला पाहिजे, बिरेंद्र सिंग सरकारला लगेच खटले भरायला पाहिजे। आणि ज्या पद्धतीने तिथे नुसतं मणिपूरच नाही, नागालँड असेल, मिझोराम असेल, अरुणाचल प्रदेश असेल, तिथल्या महिलांवर या पद्धतीने अत्याचार करून हा पूर्ण ईशान्य भारत हा अडाणी अंबानीला विकायचं षडयंत्र
भाजप आणि त्याच्या सरकारने रचलेले त्याचा जाहीर निषेध आम्ही इथं करतो आहोत, कारण हा देश माणूस प्रधान आहे, इथं महिलांची म्हणजे किंमतच केल्या जात नाही आहे आणि महिलांवरती पहिला पण अन्याय होत होता पण आता जास्तच होत आहे, कुठंतरी थांबलं पाहिजे, कवा थांबणार आहे, महिला किती दिवसांपासून सहन करणार आहे अन्याय अत्याचार, आता अरे ती तुमची आई असेल, तुमची बहीण असेल किंवा तुमची मुलगी असेल, जर तुमच्या मुलीवर असं झालं असं तुम्हाला त्यावेळेला कसं वाटलं असतं, तुम्ही त्या जागी तुमची मुलगी का नाही बघितली, तुमची आई का नाही बघितली, तुम्ही राक्षस, तुम्हाला माणूस म्हणताना एकदम घिणा येते, तुम्ही राक्षसचे पण पलीकडे लोक आहेत, इतके टाकून दिले माणसं आहे की एक दोन तीन महिलांना रस्त्यावरती नागडे कपडे काढून त्याला फिरवत आहे, दिंड तुमचे मिळत आहे, तुम्ही माणूस म्हणजे लायकीचे आहे का? आणि मला तर असं वाटते कुठेतरी जबाबदार सरकारच आहे याला, तिथल्या मुख्यमंत्र्यांनी तवरोत राजीनामा द्यायला पाहिजे आणि जे ते नराधम असेल त्यांना फाशी द्यायला पाहिजे आणि तेही चौकामध्ये द्यायला पाहिजे। आमची आज आपण पाहिलं तर मणिपूरमध्ये ज्या प्रकारे अन्याय अत्याचार झालेले आहेत याच्यामध्ये आपण बघितलं तर कुकी समाज हा 80% आहे आणि त्यांच्या हातामध्ये हे सगळं जंगल आहे, ते जंगल काढून घ्यायचं, तिकडची संपत्ती ह्या कॉर्पोरेट्सला विकायची, अशा प्रकारचं हे षडयंत्र या ठिकाणी चाललेलं आहे आणि त्याच्यामध्ये या महिलांचा बळी घेत आहेत, त्या महिलांबरोबर कुकी हे आदिवासी समाजाचा पण ते बळी देत आहेत, याच्या निषेधार्थ आम्ही आज इकडे जाहीर सभा आयोजित केलेली आहे। भारतीय राष्ट्रीय समिती से बीआरएस पार्टी से हूँ अजय शुक्ला, मैं इस घटना को घोर निंदा करता हूँ और बीजेपी सरकार से कहता हूँ जब से सरकार बनी है तब से महिलाओं के ऊपर ज्यादा अत्याचार हो रहा है और बीरेन सिंह को जल्द से जल्द इस्तीफा देना चाहिए। आम्हाला बाबासाहेबांनी संविधानामध्ये 50% आरक्षण दिले, आमच्या बाबासाहेबांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला, हिंदू कोर्ट बिल स्वीकारत नव्हते म्हणून मंत्रीपदाचा राजीनामा दिला बाबासाहेबांनी आणि आत्ता हे सरकार ते असं करतायत म्हटले आमच्या महिला कुठे सुरक्षित आहेत, आमच्या महिलांना कुठेतरी न्याय भेटला पाहिजे, हे जर न्याय देऊ शकत नाही तर यांनी खुशाल राजीनामा द्यावा। ही जी घटना घडली दुर्दैवी घटना ही मे मध्ये घडली आहे आणि अजून 2 महिने त्या लोकांना अटक होत नाही, समोर चेहरे दिसत आणि अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल होतो, आजही अत्याचार थांबलेले नाहीये, 2 महिने हे सरकार करतंय काय आणि म्हणजे आमचा तपास चालू आहे, अशा 100 घटना घडल्या म्हणजे हा सरकार राजीनामा दिला पाहिजे, त्याला कंट्रोल होत नाही सिच्युएशन, 2 महिने तिकडचे बायका तिकडची मुलं आपला जीव मुठीत धरून तिथे राहत आहेत, त्यामुळे बीरेन सिंह यांनी आणि राजीनामा दिलाच पाहिजे। शरीर पे अत्याचार जो हो रहे है वो होने ही नहीं चाहिए, जब हम लोग एक तरफ नारी को देवी मानते हैं और हमारा देश लोकशाही का तंत्र है, लोकशाही में 2 महिलाओं को इस तरह बुरी तरह से जो लोग ये करते हैं कुकर्म उनको तुरंत सजा होनी चाहिए, 2 महीने सरकार क्या कर रही थी और ये जो सत्ता के लिए सब हो रहा है ये हम अभी इसके आगे नहीं सहेंगे, क्योंकि अभी नारी शक्ति ये सेना छोड़ देगी। 77 दिवस काही कारवाई झालेली नाही, ती कारवाई झाली पाहिजे आणि सरकार आणि पोलीस यांनी पावलं मणिपूरमध्ये उचलली पाहिजेत आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्यक्रम दिला गेला पाहिजे जो गेल्या 77 दिवसात दिला नाही, इंटरनेट सेवा बंद केल्यामुळं ही गोष्ट जगापर्यंत आली नाही आणि त्याच्यानंतर जेव्हा जगापुढे आलेली आहे तेव्हा आता सर्वजण आवाज उठवत आहेत, तो नक्कीच आवाज मणिपूरच्या महिलांना न्याय देईल अशी आम्हाला खात्री आहे। या संदर्भात पंतप्रधानांनी सुद्धा 77 दिवसांनी शब्द उच्चारला, ही अतिशय असंवेदनशील अशी बाब आहे ज्यामध्ये संबंध देश पेटून निघालेला आहे, सगळ्यांच्यामध्ये चीड निर्माण आहे, संताप निर्माण झालेला आहे आणि त्या संदर्भात ज्यांनी भूमिका बजवायला पाहिजे जे आपल्या देशाचे प्रमुख आहेत, जे राष्ट्रपती आहेत, जे पंतप्रधान आहेत, त्यांच्या बाजूनं एक कोणत्याही प्रकारचं आपलं निवेदन दिलेलं नाही। काल अगदी राष्ट्रपतींनी ज्यावेळेला संताप व्यक्त केला त्यावेळेला ते बोलले, ही अतिशय वाईट वाटणारी चीड आणणारी गोष्ट आहे, म्हणजे या देशात लोकशाही संविधान हे काही आहे की नाही, शिल्लक राहिले की नाही, न्याय शिल्लक राहिले की नाही, अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झालेला आहे। कुठल्याही न्यायाची बाजू आपण बघितलं, बिल्किस बानूच्या बाबतीत बघितलं, इतर ज्यांना जे बलात्कारी आहेत त्यांना तुम्ही सोडून दिलेलं आहे आणि 15 ऑगस्टला तुम्ही सोडून देता अगदी चांगल्या दिवशी, तोही 15 ऑगस्ट नेहमीचा नव्हता तर तो अमृत महोत्सवही 15 ऑगस्ट होता, अशा दिवशी तुम्ही बलात्कार्यांना मुक्त करता, यावेळे यावरून आपल्याला काय दिसतं की
न्यायालय किंवा सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या कुणाच्या तरी बाजून आहेत आणि कुणाच्या तरी विरुद्ध आहेत. अत्यंत निषेधार्थ आणि दुःखद घटना आहे आणि याच्यावरती आम्ही काय बोलणार, कारण स्त्रिया प्रत्येक स्त्रीला आज वाटते, आज प्रत्येक स्त्रीला भारतातल्या वाटते की आपण स्वतः निर्वस्त्र झालोत. इतकी म्हणजे इतकी चीड आणणारी ही हे आणि त्याच्यावर कोणी बोलत नाही. मोदी बोलत नाहीत, आपले म्हणजे पंतप्रधान बोलत नाहीत, कोणी बोलत नाहीत. आणि 42-77 दिवसानंतर तुम्ही हे खोलता, तोंड खोलता, तुम्हाला थोडी तरी शरम वाटायला पाहिजे, कारण इथल्या पूर्ण जगामध्ये आपली बेअब्रू झाली, बेइज्जत झाली, त्याच्यावर तुम्हाला काही वाटत नाही. आणि प्रत्येक स्त्रीला आपण आता आज आपल्या अंगावरती कपडे नाहीत असं वाटायला लागले, एवढी बेशरमची गोष्ट आहे. तुम्ही काहीतरी याला आणि याच्यासाठीच आपण सर्व पक्षीय इथं आता जमलेलो आहोत आणि याचा पूर्णपणे आम्ही निषेध करतो. मध्ये लोकशाही जिवंत राहिली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या महिलांना समान हक्क आणि अधिकार दिलेले, त्यांची इब्रत ह्या देशामध्ये वेशीवर टांगली जाते अशा राष्ट्रपतीचा आम्ही पहिले निषेध करतो. ती सुद्धा महिला आहे, तिने सुद्धा एक शब्द काढला नाही या देशामध्ये. या देशातल्या प्रशासकीय मंडळाने, जातीवादी लोकांनी या देशामधल्या महिलांना जे हक्क बाबासाहेबांनी दिले हिरावून घेण्याचं काम करत आहेत, या अशा सरकारचा आम्ही निषेध करतोय. ज्या पक्षाने हमेशा या देशात लोकशाही जिवंत राहावी, या महिलांना समान हक्क मिळावे, यासाठी आयुष्य औरात संघटनेला आम्ही वेळ दिलेला आहे. अशा समाजाचा आग जर निषेध करायचा असं सरकार, त्याचा आम्ही दिंड काढतो आणि या सरकारचा निषेध. ज्या महिलांवरती ज्यांनी अत्याचार केला, त्या प्रशासकीय अधिकारी पहिले जेलमध्ये गेले पाहिजे. त्यानंतर या देशात जो मुख्यमंत्री आहे, त्याच्या राज्यामध्ये त्यांनी जे काम केलेलं आहे, त्या कृत्याला त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. त्यानंतर ज्या व्यक्तीने अशा स्त्रियांवर अन्याय अत्याचार केलेला आहे, त्यांना फाशीपेक्षा जास्त आणि त्याच्या कुटुंबाला सुद्धा त्या प्रकारची सजा दिली पाहिजे, कारण अशा अमानुष कृत्य या देशामध्ये परत जन्माला येणार नाही, असं आमची भावना आहे. कॅमेरामन इकबाल शेख सह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनी करिता.